जुली वलकत नाही गे तुला वलकत नाही किचन डायरेक्ट किचन जुली अगदी प्रिया तिला अरे बाबा थांब गाईज गुड आफ्टरनून कशा आहात तुम्ही आजकाल तुमचा भाऊ खूपच लवकर उठतोय गाईज एवढ्या लवकर म्हणजे काय विषय गाई एवढ्या लवकर उठतोय तर चला पटापट जेवायला बसूयात जेवायला सॉरी पहिला तर मला किती पण काय पण असून दे किती पण लेट उठून दे पण पहिला मी आंघोळ करतो त्याच्यानंतरच जेवतो तर पहिला आंघोळ करतो ब्रश करतो मग त्याच्यानंतर जेवतो पहिला तर आई इथंच बसली जेवायला बाहेरच का जेवली का तू न जेवलो चल तोंड डोळ्यात जेवायला मी ना अंग धुता अंग धुता झपाटापड अंग धुता चल काय तू का असत तू पण एवढ्या लवकर उठते गे काही जस्ट माझी आंघोळ झाली आहे आणि आमचा बॉस पण आलाय बघू शकता कुठे गेलती कुठे अरे इथं आली का बरं नाही बाबा बाबा बरं नाही माझ्या दिदीला बाबा तू काय आणलं खाऊ डॉक्टर कडे घेऊन गेले बाब मम्मीला असू ना आला तू ना गेला का शाळेत मग शाळेत ना नेला याला शाळेत जायचा बाबू गाईज माझी दीदी सुद्धा आली आहे पण बिचारीला बरं नाही यार आणि तिच्यासाठी आणि माझ्यासाठी एक ताट घेतलाय आणि आज आमच्या घरात चिंबोरे आहेत तर मी चिंबोरे खाऊन घेतो पहिला असं जास्ती पट्टान तर बारके मासे आहेत मला जाम जास्त आवडतात गाईज चेर तुला भात पाहिजे चला आता जेवण घेतो आणि जेवणाला आपल्या इथे बोऱ्याच्या त्या दिवशी पकडून आणलेल्या त्याने तर इकडे चिंबोरी आणि काय मासे आहेत छोटे छोटे तर चला जेवण घेतो पहिला तर हा तर गाईज जस्ट जेवण झालंय बाबू तू जेवला कधी जेवला खोटा बोलते बाबू नाही जेवला ना तुला वायफाय पाहिजे ग बघ तेव्हा मोबाईल मध्ये घुसलेला असते चालले का समजा पण नाही दादा मला कुठचा घेऊन देशील पैसे नाही आले माया रंग तू तुझ्या पैशांचे कुठचा घ्यावा मला का फिफ्टीन घ्या ना फिफ्टीन आता पुढच्या वर्षी फिफ्टीन नाही येणार आता सिरीज येते माऊ एक मोबाईल माऊ त्याला औसा औसा कोणी कोणी करून वाढ होता मोबाईल ला ना सेम आहे 13 14 मध्ये का बरं का काहीच नाही मग दिसाल तर सेम म्हणून 14 घेऊ शकणार वाटत सेम आहेत दोन्ही पण औस औसा फरक पिकाचे दाखव बाबा पिकाचे तुला कोणता आवडतो माझा आहे तो यू वाले चल तुम्ही आणलेला का बायकोचा बाबू त्याचे उपर घालीन तुझे तो ते क्यूट आहे बघा सेकंड पण देते सेकंड हे चालले टाटा लगेच जाऊन दे ना त्या जाऊन दे ना जेवली तू पाचशे जे द्या बोल कर आता पोरीमध्ये पाचशे आई 300 रुपये तू रामदेव आहे ना मी 200 द्या तुला नको ना आई अशी करू आपलं डॉक्टर आहेत ना आई अशीच आहे आमची आणि आज बापरे का वातावरण झालंय तर चला पटापट जातो रील्स बनवायला जातो आज रील्स बनवतो कारण की ढग एक नंबर दिसतात तुम्हाला दाखवतो मी ढग हे बघा याच्या इथून कसले भारी वाटतं ढग बघा काहीच आणि हवा पण खूप भारी सुटली आहे दुपारच्या 2:30 ठीक आहे गाईज तर आता मी निघालोय आणि तर जाऊ आता पलाव सिटी मध्ये मस्त पैकी रील्स बनवणार तुमचा भाऊ तर छान छान रील्स सुद्धा येणार आहेत तर इकडे फोटो दिसतोय ना जो इंस्टाग्राम हँडल त्याच्यावरती जावा आपल्या सर्च करा आणि आपल्या इंस्टाग्रामला सुद्धा फॉलो करा तर मस्त मस्त व्हिडिओ येणार आहेत इंस्टाग्रामला तर चला फटाफट गाईज तर माझा प्लॅन कॅन्सल झालाय इकडे पलाव मध्ये शूट करायचा आता आपण जाणार मलंगडला तर त्याला तुम्हाला मलंगड पण बघायला भेटेल खूप दिवसानंतर चाललो कारण की हा क्लायमेट बघून ना गाईज मला खूप उत्सुकता झाली आहे बोललो इथं आज व्हिडिओ नाही बनवायचे डायरेक्ट जाऊन मलंगडलाच बनवूयात आपण
तर चला मलंगडला जाऊन रील्स बनवू आज, तर भारी वाटतंय आणि खूप दिवसानंतर बाहेर निघतो ना मी, तर मला असं फिरू वाटतं यार, आणि घरात असलो ना की घरातच राहू वाटतं, म्हणजे माझा कधी कुठं प्लॅन होईल ना अचानक ते मलाच मग ठाऊक नसतं, तर चला पटावर जाऊया आता मलंगडला. मलंगड आहे तो अंगठा दिसतो ना थंब वाला, तिथे इकडच्या लोकांना माहीत असेल पण जे लांब लांबचे त्यांना नसेल एवढं माहिती. मी असं एक्सप्लोअर करतो जे ठिकाण आपल्या इकडचे छान छान, जेव्हा त्या साईडला एक नंबर वाटतंय, बघू तिथपर्यंत जायचा प्रयत्न असला तिथपर्यंत पण जायचा. But I don't think that we should tie. किती सुंदर नजारा वाटतं इथनं, आणि आपण आता आम्ही इथनं आस्ती आस्ती वरती वरती चाललोय, आणि आधी पावसाळी आले होते तिकडनं पूर्ण झरे वाहत होते, आणि तिकडे त्या साईडला मंदिर आहे, तर बघू शकता असा मलंगड आहे, आणि वरती चाललोय आता आम्ही. एकदम वरती जाणार नाही, खालतूनच आम्ही तिकडे व्हिडिओ थोडेसे शूट करेल. कसला भारी डोंगर वाटतोय. You give me roses, set me apart. Hey guys, तर फायनली आलो इकडे आणि रील सुद्धा बनवले आता जस्ट मी, आणि त्या साईडला आवाज खूप जास्त चालू आहे ना गाड्यांचा, म्हणून तिथे मला ब्लॉगिंग म्हणजे बोलता येत नाही, शूट करता येत नाही, म्हणून तिकडे गेलेलो जवळ एकदम, पण वरती नाही गेलो कारण की बोललो खूप जास्त टाइम होईल आणि पाऊस पण आता काय काय झाले सगळे ढग बघू शकता तुम्ही, पाऊस पण येईल आता, म्हणून मी जास्त काय गेलो नाही आतमध्ये. तर चला आता निघूयात आपण आता घरी, खूप मजा आली इथले आणि आय होप तुम्हाला हा प्लेस आवडला असेल. आता जर तुम्हाला यायचं असेल तर या, भारी आहे इथे फिरायला वगैरे, म्हणजे निसर्गाचा आनंद घ्यायचा असेल तर या नक्की. जस्ट आलो गाईज घरामध्ये, आता तो पहिला जाऊन फ्रेश होतो, बाहेरून आल्यावरती नुसते धूळ धूळ बसली कारण की बाईक वरती गेलेलो ना मी, मग थोबाड एकदम बेकार झालाय. तू कुठे चालली? चाल मी नाही आता कंटाळलो, मी कंटाळलो मनसोर खायला चालत चालला. कला जात आता तू नुसतीच नको धुळी धंदे रोले, आता आजचा 9 दिवसाचा दिवस आहे, मग त्यानंतर 9 दिवस वापस बन का नवरात्र कोण खान. हा ते आपण उद्या पित्रात ना, उद्या पित्रात, मग पित्रा ना ग उद्या सगळं हल्ले ना भाजी जी आता सगळं बनवले. बाबाला कक लागत बाटल, आता बाबाला क दाल भाजी घाला धक्क घालायचं, वस्त घालणं का वस्त नको, मच्छी नको, मच्छी नको बाबा, तुकडं कालजी खायचं मठात, मग बकऱ्याचा मग आणि जरा पाव किलो पतावली घाला होती. मला मला पण मटण खायचा होता साप आणू, मग अर्धा किलो तू खा ना आम्ही यायचे तू दाखर. तर उद्या आहे कावकाव, कावकाव म्हणजे का आई उद्या का पित्रा ना, पित्रा आमोशा, पित्रा आमोशा माणसाला जेवायला होतात. हा तर उद्या पित्रा आमोशा आहे, तर उद्या उद्याची तयारी आजपासूनच चालली आहे, उद्या काय करायचं काय नाही. तर वहिनीने 2-3 दिवस आगपासूनच लाडू वगैरे बनवलेत मस्त, तर पित्र आहेत, तर मी पहिला फ्रेश होतो आणि उद्या बघूयात काय होतं, मस्त असेल उद्याचा पण ब्लॉग. तर एक दिवस लेट असतो ना आपला ब्लॉग, आज बनवला की उद्या अपलोड करतो मी असं असतं, म्हणून एक दिवस लेट येतो. जस्ट फ्रेश झालं गाईज, आता आईला सोडून येतो पहिला तर नाक्यावरती जाऊन, असा असतो आपला रुटीन रोजचा. तर तुमचे तुम्हाला हे माझे ब्लॉग घरचे खूप जास्त आवडतात, त्याच्याबद्दल थँक्यू सो मच, लव यू, असंच प्रेम करत राहा, असंच प्रेम घेत राहा. तर बघूयात आता लवकरच जायचा प्रयत्न आहे बाहेर. ॲपल खायला या, मस्त ॲपल आहेत, आईचे खूप सारे ॲपल उरलेले आहेत, मीच खातो, तसं दादा पण खातो, वहिनी पण खाता, पण मी पण खाता. आळ कुठे गेले ती जेली डेट करायला? आय क करता का? इथं ठेवतो पुढं एवढं डेट खोरल्या ना आईने बत्सल. जस्ट आलो मच्छी शॉप वरती आईला घेऊन, आणि इथे आपला भाई पण बसलाय, बघा ना मोबाईल मध्ये घुसलेला असते. मच्छी पण पक्की आणले का विषय आता मच्छीचा? ना उद्या कापण घ्या, आजचा माल उद्याचा माल वेगळा येईल. 4-4 दिवस शिला ठेवता ना काही आई, तुला बसता येत आता? या पटापट जिताडी या कर आई सुरम खूप आयो सुरम कोटी नको बोल. तर एवढी मोठी सुरम आहे गाईस, ती पण छोटी आहे का, इकडे बागडे आहेत, इथं वा वा मांदेली आहे,
काय काय बघा सगळे काय मच्छे एकदम मस्त पैकी चिंबऱ्या पण आहेत. बाप चिंबऱ्या बघा कसं आणले चिंबऱ्या बघ ढ्यांगा. अरे बाबा एक एक जण चावला तर वाटतं मला काय मस्त गाडी नको मस्ती ना करायची यांची दिसले ना का गाडी पंक्चर करी ना मी का रे बाबा मच्छी पण बघितली. जर तुम्हाला पाहिजे असेल तर मच्छी येऊ शकता तुम्ही इकडे आमच्या कोळेगाव नाक्यावरती आपला शॉप आहे. तर खूप सुंदर सुंदर मच्छी असते जी जी तुम्हाला पाहिजे ती सर्व काही मच्छी अवेलेबल असते. तर चला आता जातो घरी आणि वहिनी पण नाही घरात. वहिनी गेली आहे डोंबिवलीला काय तिला शॉपिंग करायची म्हणून एकटीच निघते कारण की आपल्या आपल्यात जसं मी पण एकटाच निघतो कुठे पण आपल्याला घ्यायचं असेल तर वहिनी गेली आणि घेऊन येईल ती आता तोपर्यंत आली आहे का माहिती पण नाही घरी. तर चला जातो घरी आता पहिला तर काहीच. तर आईला पण आता जस्ट सोडून आलोय आणि आईने इकडे दिवाबत्ती करायला घेतली. आईने दिवाबत्ती सुद्धा केली आहे. आई केली ना आता दिवाबत्ती केली दिवाबत्ती पण सुद्धा आताच केली आहे. आणि आता वहिनी अजून आली नाही ना आई. तर आज वहिनी नाही घरामध्ये अजून पर्यंत आली नाही. दुपारी गेली एक दोन वाजता भाई हाय कुठे तेच कळत नाही. तर आता मी चाय ठेवतो मस्त पैकी आपल्या आपल्या हातात माझ्या हाताचा पण एकदम टेस्टी चाय होतो. तुम्हाला कधी प्यायचं असेल तर या घरी चाय ठेवू आपण मस्त पैकी. तर आज वहिनी नाही ना तर मी चाय ठेवतो घरांची. मला पाण्यासारखा चाट होऊन देतात. आज मी एकटा घरांना आज मी अक्का दुधाचा चाट होता. नुसता दुधाचा चहा प्यायची मजा वेगळी आहे. आणि आणतात दूध दुधांत पहिलाच पाणी असतं आणि अजून पाणी टाकून देतात. वहिनीने व्हिडिओ बघितला तर उपट्या घालायची. या गाईज आपल्या आजचा चाय प्यायला कडक बनतो तुमचा भाऊ चाय. चायचं दुकान टाकायचा विचार चालली माझा रोषच म्हणते चाय घेतला चाय प्यायला. मी चाय पिऊन घेतो पहिला तर. आय तुम्ही चहा पिला हा तुला कोण चहा ठेवून दिला. जुलीला दाखवली नव्हती मी ब्लॉग मध्ये. फायनली जुलीला आता काढली आहे. जुलीची आंघोळ केली नाही ना जुलीची. उद्या जुलीची आंघोळ पण करायची जुलीची. जुलीला थोडं बरं नाही आहे. हॉस्पिटलला पण घेऊन जायचं जुलीला. काय खात नाही यार गाईज काय माहिती काय आलं. तर गाईज प्रिया आणि वहिनी गेलेली कुठेतरी बाहेर. बघ कसं जेवण आले आम बघता इथं पिशवी आहे. हे पिशवी असं असं नको असंच काय ही केली आणली आणि मलाच पट्टन बारी भेटत ना केली लागतात बारकीवाली. चाकवा असं कसं आणले मेन गोष्ट पत्ते बोलरा वहिनी. अजून काय काय घ्यायला घ्यायचं तू नक्की तर प्रियासाठी गेलेली वहिनी. मग वहिनीचं असं असतो एकदा गेली नाही घरातून मग लवकर यायचं नाही कारण बरोबर तिचा पण असं असं तर तिला जायला भेटत ना लवकर जेली तर येत नाही. तर कामासाठीच गेलेली हो घे ना बाय हो लगेच बिघारतं माझ्यावर ती बोलत असेल. एक दिवस तर जाता त्याच्यान पण बोलताय भाऊ काय विषय आहे काय नाही असं मी काय बोलत नाही. नॉर्मली सांगत असतो वहिनीला एवढं टाइम करत जाऊ नको ना कारण घरात कोण नसतो माहितीये मी पण नसतो घरात बाहेर जातो मी पण. बघला जुनी झाली ना वहिनी तर असं असते. नवीन नवीन काय न बोलायची माहितीये का अहो आवाज ना निघाला तोंडांच्या हाली काय ऐकत नाही फोन जोरान. तर ठीक आहे काय नाही असंच बोललं पाहिजे खुल्ला खुल्ला जे आहे ते मनात डायरेक्ट बोलून टाकायचं काय नाही. तर आता प्रिया आली तर प्रियाला पण भेटवतो मला मी बस बस. तर गाईज प्रिया खूप दिवसातून आली घरी ती पण थांबत ना दोन मिनिटं पण. कोणी बनवली कोल्बी तुम्ही तुला येते बनवता चल झुटी खोटी नको बोलू थांब थांब पाडशे करा सांग करा कोल्बी बनव हा तुला बरा नव्हता बोलते काय झाली ना. तर गाईज प्रियाचं आणि माझं दोघांचं लग्न एक साथ करायचं आहे. आमचं दोन वर्षात लग्न आहे आमच्या दोघांचं. नाही कॅन्सल केला का मम्मीने. आता आमच्या दोघांचं एक साथ करणार होता मामा बाचीचा. मामाचे लग्न नाचाच आहे लास्ट लगीन म्हणजे आई या आली ना लगेच चालले बघ चला. तुला पण नाही पटत ग बाचीशी मग कसं झाला रात पण म्हणजे का आता आले ना ती हा ग जुली ओळखत नाही ग तुला ओळखत नाही
नहीं ना कर दिए ये चले कम किचन डायरेक्ट किचन जुली आगे ते प्रिया तिला बोल अरे बाबा थांब बाबा बाबा जुली प्रिया ती तिला ओळखत ना तू हा दीदी आहे ना तुझी तू गाइस एवढं सारं जेवण असतं आमच्या घरामध्ये खायचं तर पत्ता नाही कोणचा पण 17 वाने पचन आहे ना खायला हय बाय तुम्हाला वहिनी तू घस नाही का खरं सांग हा नवरात्र मध्ये कुठे जायचं आपण गरबा खेळायला हे दर असा गरबा खेळायचा फ्री आपल्याला दर दाखवतो मी दर पटकन चड्डी नको दाखवू हाय रे हाय निंद नहीं आई चैन नहीं आई आया प्यार बना मौसम दीवाना तो प्रिया लाखी गाइस तुम्हारा डांस करते एक प्रिया प्रिया गरबा गरबा प्रिया एकच एकच गरबा एकच 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 प्रिया करायला लागल करायला लागल जली जा कर ना प्रिया गरबा कर बघवाईने गरबा कर कशी नाचा तू सागावला दाखव एकदा नव्हती नाचायची बघायला जायची वाटत नसती तर वहिनीने पुरण पुरणपोळ्या नाही काय म्हणतात पोळ्या चल तू पण विसरते तर वहिनीने पुऱ्या बनवायला घेतल्यात गाईज उद्यासाठी मस्तपैकी पुऱ्या बनवते आत्ताच आली बिचारी तिकडनं जाऊन कुठं आले वहिनी पार डोंबली इंडून आले गाईज बघितला आमचा गरबा अरे नाचत लवकर येतात नवरात्र मस्तपैकी नाचू वगैरे आता प्रिया आली तर प्रिया पण आता जाईल घरी चालली ना तर प्रिया पण जाईल तर आजचा ब्लॉग इथेच एंड करूयात जेवताना वगैरे दाखवणार नाही तर ब्लॉग काय वाटला कसं वाटलं ते कमेंट मध्ये नक्की सांगा जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया तशाच नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय टाटा लव्ह यू धर 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 धरीला धर धरीला सोडू नको धर ए बुट 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 ये नको ना।